आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती की लोकल ट्रेन चालू झाली पाहिजे, कारण वसई विरारमधून मुंबईला जाणारे असतील, मुंबईवरनं वसई विरारला येणारे असतील, यांचा अर्धा दिवस एस टी बसने प्रवास करण्यामध्ये जातो. एस टी बस असतील, स्वतःची खाजगी वाहनं असतील, काही लोकं बाईक घेऊन जातात आणि लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आणि त्याच्यासाठी लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी सर्वप्रथम आपण न्यूज 11 महाराष्ट्राच्या माध्यमातून केलेली आहे. आणि त्यासाठी मी स्वतः राज्यपालांची भेट घेतली, माननीय राज्यपालांची भेट घेतली होती. आणि लोकांचा हा जो आवाज आहे, प्रवाशांचा जो आवाज आहे, तो आपण लोकांपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रवाशांचं म्हणणं ट्रेन चालू झाली पाहिजे, परंतु काही लोकांचं असं म्हणणं आहे की ट्रेन जर चालू केल्या तर गर्दी होईल आणि पुन्हा प्रसार होऊ शकतो, प्रादुर्भाव होऊ शकतो. याबाबत डॉक्टरांना काय वाटतं? आपल्यासोबत विरार वसई विरारमधील प्रसिद्ध डॉक्टर आहेत, डॉक्टर नितीन थोरवे, जे उद्योजक सुद्धा आहेत. डॉक्टर साहेब, आपण कोरोनाच्या पहिल्या काही दिवसांपासून सतत जनजागृती करत आहात, तर आपलं काय म्हणणं आहे? आपण 5 महिन्यामध्ये शेकडो पेशंटना आपण उपचार दिलेत, मदत केली आहे, ट्रेन सुरू करण्याबाबत आपलं म्हणणं काय? मुळात सुरुवातीपासून पण ट्रेन बंद करणे ही योग्य गोष्ट होती असं मी बिलकुल बोलणार नाही, कारण सुरुवातीपासून जर तुम्हाला जर गर्दी कमी करायची होती तर तेव्हा काही सिस्टम्स लावले असते आणि जे महत्त्वाच्या सेवा देणारे लोकं आहेत त्यांना जर तुम्ही प्रॉपर सिस्टमने जर पाठवलं, सास तुम्ही ऐकाड दिले, बाकीचे हे केलं, त्या प्रकारची सिस्टम करून आणि कमीत कमी लोकांना जर त्याच्यामध्ये हे केलं असतं, तर जी आज जाणारी गर्दी जी बसने वगैरे तुम्ही पाठवतायत त्या लोकांना सुरुवातीपासून तुम्हाला ट्रेनने पाठवता आलं असतं. कुठल्याही प्रकारे ट्रेन पूर्ण बंद करण्याची कुठलीही गरज नव्हती. आणि आजही तुम्ही जेव्हा हे करतात, गर्दी वाढते आणि बाकी, तर तुम्ही ज्या सेवांसाठी लोकांना ट्रेनने बसने जे 3-3 तास लाईन लावून आणि 6-7 तासांचा प्रवास करून पाठवतायत, त्यांच्या हाल होत आहेत सगळ्यांचे, तिथे कामाचा परफॉर्मन्स ते प्रॉपर देऊ शकत नाहीत. मुळात सगळ्या परिस्थितीतून म्हणजे ज्यांना उद्योगधंदे चालू करायला ज्यांना परमिशन दिली, परंतु त्यांच्याकडे पोहोचणाऱ्या लोकांची मात्र कुठल्याही प्रकारची सोय केलेली नाही, तर ह्या कुठल्याही योग्य प्रकारचं धोरण नाही आहे. ट्रेन बंद ठेवू नये, प्रॉपर सिस्टम्स लावून त्यातल्या त्यात कमी गर्दी कशी मेंटेन करता येईल या प्रकारची काळजी घेऊन सरकारने पहिल्या ट्रेन सुरू केल्या पाहिजेत सर्वांसाठी. तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवा, तुम्ही बाकीच्या काही गोष्टी हे करा, लोकांना टायमिंग्स तिकडे व्हेरिएबल ऑफिसचं करायला लावा, परंतु ट्रेन बंद ठेवणं हा म्हणजे अजून लोकांना त्रास देण्याचा प्रकार आहे. लॉकडाऊनमध्ये मुळातच लोक त्रस्त झालेले आहेत, आर्थिकदृष्ट्या बाकीच्या अनेक त्रासांनी त्रस्त आहेत आणि त्याच्यात हा अजून एक त्रास सर्व लोकांना होतो आहे. आपण सांगितलं की ट्रेन चालू केल्या पाहिजेत, पण ट्रेन चालू झाल्या तर आपण विरार नालासोपारा वसईमध्ये बघतो की इथेच ट्रेन आपल्या फुल होतात. ही जी गर्दी होते ही चिंता आहे काही लोकांना की गर्दी असते आणि त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्स कसं ठेवणार, त्यावर तुम्ही काय सांगाल? बघा, गर्दी तुम्ही कुठल्याही प्रकारे टाळू शकत नाहीत, परंतु तरी आज जी आहेत, आज तुम्ही पर्टिक्युलर लोकांना एंट्री दिलेली आहे, कमी लोकांना एंट्री, त्याप्रकारे बॅरिकेड्स लावून तुम्ही गेट्स लावून ठराविक ट्रेनसाठी एवढेच एका वेळेला प्लॅटफॉर्मवर सोडणे, ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवणे, हवं तर काही गोष्टी अनेक रात्री पण ओपन ठेवू शकतात, त्याप्रकारे रात्री ओपन ठेवल्या, त्याप्रकारे लोकं गेले, अशा अनेक प्रकारे तुम्ही सिस्टम्स लावून लोकांना सोडू शकतात. परंतु आज जो काही त्रास होतो आहे आणि तिकडे जे उद्योगधंदे चालू केलेले लोकांनाही त्रास होतो की सर्व याच्या उपनगरांमध्ये राहणारी लोकं आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे येण्याजाण्याची सोय नसल्यामुळे तेही तिथे उपस्थित राहू शकत नाहीत. लोकांना आर्थिक तोटाही सहन करायला लागतो, अनेक बाकीचे त्रासही सहन करायला लागतात, ते बरेचसे त्रास त्याच्यामुळे कमी होऊ शकतात. आपण सुद्धा जे सरकारला निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये आपण हेच सांगितलं आहे की किती दिवस तुम्ही ट्रेन बंद ठेवणार आणि कधी ना कधी तुम्हाला ट्रेन सुरू कराव्याच लागतील, तर ट्रेन सुरू करायचे असतील तर कोणते पर्याय असतील याचा आढावा सरकारने आत्तापासून घ्यायला पाहिजे. पर्याय कोणते असतील? ऑफिसच्या ज्या वेळा आहेत त्या बदलता येतील का? किंवा सोशल डिस्टन्स ठेवून रांगेमध्ये प्रवासी असं म्हणतात की रांगेमध्ये आम्ही जायला तयार आहोत, आम्ही सुरक्षित अंतर ठेवू, परंतु ट्रेन बंद ठेवणं हा काही पर्याय असू शकत नाही असं प्रवाशांचं सुद्धा म्हणणं आणि सरकारने सुद्धा आता त्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. हे होते डॉक्टर नितीन थोरवे. जगभरात काय घडतं आहे, कोणत्या देशात काय घडतं आहे याचा अभ्यास त्यांच्याकडे असतो, त्याची माहिती सातत्याने घेत असतात आणि त्याच्यानंतरच ते स्वतःचं मत मांडतात. त्यांनी सांगितलं आहे सद्यस्थितीची काय आहे, सद्यस्थिती कोरोनाची आणि काय करायला पाहिजे सरकारने, यावर त्यांनी मत त्यांचं मत नोंदवलेलं आहे. जी प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे, जी मागणी आपण प्रवाशांच्या वतीने सरकारपर्यंत नेत आहोत की ट्रेन चालू झाल्या पाहिजेत, सोशल डिस्टन्स ठेवून आणि सुरक्षेचे सर्व उपाय करून पश्चिम रेल्वे असेल, मध्य रेल्वे असेल, लोकल चालू झाली पाहिजे, ही जी प्रवाशांची मागणी आहे त्याला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आता ट्रेन चालू झाल्या पाहिजेत. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विरार.